प्रवेश सुरू मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे स्वर्गीय चिंतामणी कोंडोपंत गुळवणी शैक्षणिक संकुल इंग्रजी व सेमी मराठीसाठी नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश सुरू। आमची खास वैशिष्ट्ये: खानापूर तालुक्यातील इंग्रजी माध्यमाची पहिली दर्जेदार व नाविन्यपूर्ण शाळा, 41 वर्षाची अखंड परंपरा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्कॉलरशिप व स्पर्धा परीक्षांसाठी स्वतंत्र मार्गदर्शन, क्रीडो या इंटरनॅशनल एज्युकेशन सिस्टीमद्वारे शिक्षण, सुसज्ज व हवेशीर वर्ग खोल्या सोबतच प्रशस्त संगणक कक्ष तसेच प्रशिक्षण सुविधा। खानापूर तालुक्यातील पहिली ATL प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्व शालेय परिसर CCTV कॅमेराच्या कक्षेत। तर मग आज संपर्क करा आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। विटा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील 19 पैकी 15 संचालकांनी अचानक आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत, त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे। येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून आमदार अनिल बाबर, काँग्रेसचे आमदार मोहनराव कदम आणि पृथ्वीराज देशमुख यांची संयुक्त सत्ता आहे। बाजार समितीची पदे सर्वांना मिळावीत म्हणून सभापती आणि उपसभापती या पदासाठी तिन्ही गटातील कार्यकर्त्यांना संधी दिली जात आहे। त्यानुसार आता विद्यमान आमदार बाबर यांच्या गटातील तांदुळवाडी गावाचे नेते चंद्रकांत चव्हाण यांना सभापतीपदी संधी दिली आहे। मात्र सभापती चव्हाण यांचा कार्यकाल पूर्ण झाला तरी त्यांनी राजीनामा दिलेला नाही, त्यामुळे नाराज होऊन या 15 संचालकांनी पदाचा मंगळवारी झालेल्या सभेत राजीनामे दिले आहेत। हे राजीनामे म्हणजे बाबर गटातीलच काही संचालकांचा नाराजीनामे असल्याची चर्चा आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव जाधव यांना विचारले असता ते म्हणाले, राजीनामे आले आहेत हे खरे आहे, पण ते मंजूर करायचे किंवा नाही याचा निर्णय खुद्द सभापतीच घेतील। बाजार समितीचे सभापती चव्हाण म्हणाले, सप्टेंबर महिन्यात संस्थेवर प्रशासक नेमले जाणार आहेत, त्यामुळे माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच येणार नाही। चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।